छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाची पाठराखण कशी करणार? अमोल कोल्हेंनी भाजपवर डागली तो. छत्रपती केवळ व्यक्ती नाही, छत्रपती केवळ घराणा नाही, छत्रपती एक विचार आहे. रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका असं सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल तर कांदा उत्पादक शेतकऱ्याला देशोधडीला लावणाऱ्या, सोयाबीनला भाव न देणाऱ्या भारतीय जनता पक्षाची पाठराखण कशी करणार? हा प्रश्न तेव्हा मनात निर्माण झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जेव्हा सांगायचा असतो तेव्हा ज्या महिला कुस्तीपटूंनी जगभरात देशाची मान उंचावली होती त्या आमच्या लेकींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात कोणती कारवाई झाली नाही. स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करत असताना या महिला कुस्तीपटूंना दिल्लीच्या रस्त्यावर फरफटत नेऊन तुरुंगात टाकलं असं म्हणत अमोल कोल्हे यांनी भाजप सरकारवर तोफ डागली. येथे डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारसभेत बोलत आहेत. असा निर्णय नेत्यांनी घेतला असेल तर नेते कोणाची पाठराखण करतात हे सर्वांनी पाहणं गरजेचं आहे. गंगा यमुना काठच्या भूसभूषित मातीत वावरणाऱ्या माणसांना सह्याद्रीच्या कड्याची आज ओळख नाही असं म्हणत अमोल कोल्हे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. अमोल कोल्हे पुढे म्हणाले, मंदिरातील देव, गोठ्यातील गाय आणि घरातील माय ज्यांच्यामुळे सुरक्षित राहिली तो ते माणूस म्हणून जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर दैवत्वाला पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात आहेत, तो आमचा वारसा आहे, तो आमचा वसा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातले दोन प्रादेशिक पक्ष फोडण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, शरद पवार साहेबांनी निर्माण केलेली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. या दोन व्यक्तींचं महाराष्ट्रात स्थान काय आहे याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सर्वजण सांगतील. सर्वसामान्य शेतकऱ्याला आणि मराठी माणसाला आत्मभान देण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं. टिचलेल्या वाकलेल्या शेतकऱ्याला स्वाभिमान देण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे. हा छत्रपती विचार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा त्या पुढचा विचार हा आहे की आता उद्या धुळे शहरात बहुतेक काहीतरी सभा आहे, मालेगावला एक मोठी सभा आहे. मला असं समजलं उत्तर प्रदेश मधले माननीय मुख्यमंत्री महोदय तेच येतात ना मालेगावला, मालेगावला ती सभा आहे. पण छत्रपती विचार काय आहे की गंगा यमुनेकाठच्या भुसभूषित मातीत वावरणाऱ्या माणसांना सह्याद्रीच्या काळ्या कठीण पत्थराची अजून ओळख नाही, कारण हा इतिहास आहे. म्हणजे मला एका पत्रकाराने दिल्लीत विचारलं होतं की प्रभू श्रीरामाचं मंदिर उत्तरेत उभं राहिलंय, उत्तरेत प्रभू श्रीराम आहेत, दख्खनेत काय? मी शांतपणे सांगितलं, प्रभू श्रीरामचंद्रांविषयी मनात आदर आहे, आमचाही देवच आहे. पण मंदिरातले देव, गोठ्यातली गाय आणि घरातली माय ज्यांच्यामुळे सुरक्षित राहिली ते माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात आहे, तो आमचा वारसा आहे, तो आमचा वसा आहे. आणि गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं असेल तर दोन प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रातले फोडण्यात आले. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेली राष्ट्रवादी काँग्रेस, या दोन व्यक्तींचं नक्की महाराष्ट्रात स्थान काय याचा जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा आपल्याकडची बरीच लेखनं मुंबईत पोटापाण्यासाठी जाऊन थांबलेली असतात. या प्रत्येकाला जर विचारलं तर ही सगळी माणसं सांगतील, सर्वसामान्य शेतकऱ्याला आत्मभान देण्याचं काम, मराठी माणसाला आत्मभान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आत्मभान दिला. आणि पिचलेल्या वाकलेल्या शेतकऱ्याला स्वाभिमान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. आणि या दोन माणसांचे प्रादेशिक पक्ष फोडल्यानंतर सातत्यानं तुम्ही पाहिलं, महाराष्ट्राच्या वाटेचे उद्योगधंदे गुजरातला पळून गेले. बाबा विधानसभेमध्ये 200 आमदार आहेत महायुतीचे. आता या 200 आमदारांपैकी कुणी चकार शब्द काढला? जेव्हा महापुरुषांचा अपमान झाला तेव्हा महायुतीच्या कुठल्या नेत्यानं थाटपणे छाती ठोकपणे सांगितलं की हे खपवून घेतलं जाणार नाही? हे प्रश्न आपल्याला विचारावे लागतील. अगदी कांद्याचा प्रश्न होता, कपाशीचा प्रश्न होता, सोयाबीनचा प्रश्न होता. संसदेमध्ये जेव्हा बोलायची वेळ आली, कांद्याची निर्यात बंदी झाली होती, तेव्हा 39 खासदार हे महायुतीचे होते. या 39 खासदारांपैकी एक खासदार दाखवा जो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलला. महायुतीच्या खासदारांपैकी एक खासदार दाखवा जो महाराष्ट्राच्या भागातून जेव्हा उद्योगधंदे पळवून नेले जात होते तेव्हा त्या उद्योगधंदे पळवून नेण्याविषयी बोलला.
जर हे कोणीच बोलले नसतील तर महाराष्ट्राचा स्वाभिमान जेव्हा खच्ची करण्याचं काम केलं जात होतं तेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे की जेव्हा दिल्लीपती काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या औरंगजेबाच्या दरबारात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज उभे होते आत्ता कारणं सांगितली जातात आम्ही विकासासाठी गेलो आम्ही विकासासाठी गेलो याशिवाय विकास शक्य नाही असं सांगितलं जातं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे.